हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आज आम्ही चाललो आहे बाहेर. बाहेर म्हणजे सांगेलच थोड्या वेळात, सांगते तुम्हाला. पण मंथनकडे बघा, मंथनची न्यू कॅप आणि न्यू मास्क आहे त्याचं. त्याला मज्जा वाटते. ते थोडं लूज आहे, त्याच्या साईजचं परफेक्ट नाही मिळालंय मास्क. पण ते त्याचे डोळे कव्हर होतात मध्ये मध्ये, तो खाली खाली बघतो. आणि ती कॅप पण त्याला लूज झाली आहे म्हणून थोडी क्रॉस बसवली आहे मास्क. तसं कॅप पण त्याला, नाहीतर तो लगेच काढून टाकतो. सो आता ताई, मी, मम्मी, मंथन आणि पुढे बाजूच्या काके त्या आहेत. आम्ही सगळेजण एका ठिकाणी चाललेलो आहोत. तर ते कुठे? तर आम्ही म्हणजे आमचे जे नेबर होते ते आता दुसरीकडे राहायला गेलेत, दुसरीकडे शिफ्ट झालेत. एरिया आमच्या एरियातच आहेत पण थोडे. तर आम्हाला हे आमच्या बाजूचे काका भेटलेले आहेत. सो मंथन लगेच गेला आतमध्ये. तर ते जे नेबर आहेत ते दुसरीकडे शिफ्ट झालेत आणि त्यांच्या म्हणजे त्यांची म्हणजे त्यांच्या मुलाला नातू झालाय. सो त्याला आता भेटण्यासाठी आम्ही सगळेजण चाललेलो आहेत. ऍक्च्युली मम्मी आणि ताईच जाणार होते पण नंतर मी विचार केला मी एकटी घरात बसून काही करू म्हणून मी पण चालली आहे. आणि ते अजूनही काकी येत आहेत, त्यांचे वेट करतोय. तोपर्यंत मंथन आतमध्ये बसलंय. आणि हे आमचे काका आम्हाला सगळीकडे घेऊन फिरतात. मंथन कुठे दिसतच नाही, सगळं त्याच्या डोळ्यांवर आली आहे. निघून पण गेला काकी आलेली आहेत. आता आम्ही एवढे सगळेजण ऑटो मधन चालले, जवळच यायचे 2 मिनिटावरतीच आहेत. आणि काका भेटले म्हणून ते काका आम्हाला घेऊन चाललेत. आणि मी मम्मीच्या मांडीवर बसली आहे. त्या काकांनी आम्हाला सोडलं आणि आम्ही परत चाललोय. ऍक्च्युली मध्ये एक डोंगर आहे आणि डोंगर क्रॉस करून पुढे जायचंय. तर वॉकेबल डिस्टन्स आहे म्हणजे 10 to 15 minutes. म्हणून आम्ही ऑटोने नाही आलोय. पण आता ताई दमली चढ चढून आणि आता तिने माझ्याकडे दिलंय मंथनला. आणि तो मास्क काढायचा काढायचं नाही म्हणते, ते शमतच नाही का तुला? अरे मास्क ठेवतच नाही. थंड थंड हवा शिकली आहे. त्याला फिरायचं म्हटलं का तर तो शांत, त्याला फिरायला खूप आवडत. कोण आहे बाबू? द्या म्हणतोय द्या. लढतोय आणि आता बापसा चिमते काढतोय ना. त्याच्या हातबीत मोठे पण आहे ना, तर लांबडे लांबडे पप्पा सारखा लांबडा हात पण आहे ह्याच्या. ए दम नाही द्यायचा. बाबू जो जो कर ना, बाबूला जो जो कर ना. जो जो बाबू कोणा सारखं दिसतोय ले, मामा सारखं दिसतोय का रे? जो 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 कर ना, जो 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 जो. मामा काय शाणा शाणा करतो नुसतं. काय करत? शाणा बोलतो म्हणत का? आणि मला त्यांच्या मस्त आवडलं. तू राह त्यांच्याकडे जा म्हणत. मामीकडे आम्ही बाबूला घेऊन जातो. आम्ही बाबूला घेऊन जातो, तू मामीकडे राहा. झोप झाली तुझी बाबू? झोप झाली? मला नाव दिलं राव ऐकतो का? नाही बोलतात पण एवढा नाही पण बोलत. काय म्हणतात त्याला? काय पण बोल. बाबू ये बघ बघ, बाबूला ये 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 बसणार. तू बसला असं ये 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 उद्या पडते असं. हा उद्या पडते त्याचा. तू उद्या पडते? मामीला बोल या बड्डेला बाबूला घेऊ द्या, नाही तर मी येतो आता बाबूच्या बड्डेला. आता बाबू नाही यायचा. याला बघितलं आहे आपल्या
मला मोठं झाल्यासारखं वाटतंय. जो जो करा जो जो करा जो जो करा मारायचे नाही बाबू ला. जो जो बाबू जो 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 मारतो. मारायचं नाही बाबूला. जो जो करायचं. ए बाबा मी कशी करते. हो काय झालं. उभं लागत ना. ये बघ इकडे बघ आता याला घेतलंय म्हणून. चल बाळाला आपल्या घरी घेऊन चल. तुझा त्या मामी इकडे चल. आता मी बाबूला घेऊन जाते. कसं कळते बरं त्याला घेतले मला पण घ्यायचं. माझ्याकडे ये ना. माझ्या बसलेला ना मांडीवर. हा बाबू आहे मल्हार. अरे वा हसतो तू. हसतो हा पण उकार देतोय. म्हणते ये करते त्याला ये गे म्हण. बाबू तुला खेळायला अजून एक मल्हार. ए मल्हार दे बोलतो दे तुझ्या का. नाटक करते मी घेतलंय ना. ए तू आज मंथन बिस्किट खाऊ झालंय त्याच. रडतोय मंथन. बाबूला जो जो कर. बाबूला जो जो कर. बाबू रडतोय. आम्ही ज्यांच्या घरी आलोय त्यांचं घराचं बाहेरचं परिसर दाखवते. खूप सुंदर. खूप म्हणजे खूपच सुंदर आहे. आणि बाहेर कपडे आहेत खूप सारे. कारण इग्नोर करा कारण घरात बाळ आहे. सो ती कपडे आहेत पण मला तो व्ह्यू दाखवायचा होता. खूप सुंदर असा व्ह्यू आहे बाहेरचा. हे बघा कशी किती खूप सुंदर अशी फुलं आहेत. आणि खाली पण पूर्ण फुलांचा असा सडा पडलेला आहे. कंटिन्यू हा सडा पडत राहतो. हे बाहेरचा परिसर आहे. हे त्यांचं घर आहे. तिथे डाळिंबाचं पण झाड लावलं असं वाटतं त्यांनी. बाकी हे सगळी शोची झाडं आहेत. ही पपई आहे असं वाटतंय. मला सगळे एक्झॅक्टली नावं नाही माहीत आहेत. ती लाजाळू. इकडे सदाफुलीचं आहे. इथे बघा एक मस्त असा खोपा पण आहे. हा मागचा परिसर आहे. इथे मस्त बघा नारळाचं आणि पपईचं पण झाड आहे. हे बघा पपईचं झाड. ह्या सगळ्या प्लांट्सची मला खरं नावं नाही माहीत आहेत. इकडे झेंडू आहे. आम्ही घरी आलो पण येताना मंथन झोपला होता. आणि आता जेवण वगैरे झाले तर आईस्क्रीम खाते. आणि मंथनला आईस्क्रीम दिसलीये आणि त्याला ती आईस्क्रीम खायची आहे. थंड आईस्क्रीम आहे. हात बघा त्याची. ओपन करतोय. खायच नाही होत याला. थंड आहे ना. किती थंड थंड आहे ना बाई. तिथे आपण आता एवढी थंड आईस्क्रीम पण त्याला ती पाहिजेच आहे.
आता नाही आता नाही पकडत हातात. घे ना घे ना घे ना दोन्ही हातांनी पकडायचं. हा खावा खावा. अशा प्रकारे आज आमचा दिवस छान गेलाय. आणि हो तिथे गेल्यावरती त्यांना कोणाला म्हणजे जे घरातले मेंबर्स होते ज्या काकी वगैरे ज्यांचं बाळ होतं बहिणींचं त्यांना कोणालाच इंट्रोड्यूस नाही केलं. इव्हन कोणालाच मी कॅमेऱ्यात घेतलं पण नाही कारण सगळीच लोक कॅमेऱ्याला फेसिंग करायला शाय फील करतात. म्हणजे सगळ्यांनाच आवडत नाही कॅमेरा फेसिंग करणं. सो म्हणून ते कोणीच रेडी नव्हते कॅमेरा समोर यायला म्हणून मी त्यांना नाही घेतलं. पण तुम्ही बाहेरचा परिसर बघितलाच असेल खूप सुंदर असा परिसर होता. सो मी फर्स्ट टाईम त्यांच्या घरी गेली होती खरं तर. पण बाहेरचा परिसर बघून खरंच खूप भारी वाटलं. म्हणजे खूप छान वाटलं. असं बाहेर एखादा झोका म्हणजे एखादा झोका वगैरे टांगला तिथे झाडाला तर खूप छान वाटेल. आणि खाली सगळी म्हणजे ती फ्लॉवर्स बघून पण खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं. नंतर मग आता घरी आल्या जसं तुम्हाला सांगितलं की मंथन झोपला होता येतानाच. मग तेव्हा पण व्हिडिओ शूट नाही केला कारण त्याला घेऊन उतरली होती खाली. जेवण वगैरे आता करून झालंय आणि आता झोपायची वेळ आहे. व्हिडिओ एंड केला नव्हता आजचा म्हणून हा व्हिडिओ एंड करते. आणि हा व्लॉग कधी येईल ॲक्च्युली खरं तर मला माहीत नाही. आज डेट आहे 23 मार्च आणि उद्या आहे 24 मार्च. पण जसं तुम्ही हा व्लॉग खूप लेट जाईल कारण आधीचे खूप व्लॉग पेंडिंग आहेत खरं तर जे मार्केटचे वगैरे. आता आज मी 23 आज मी एक मुलून मार्केटचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. सो जर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा. लागोपाठ मार्केट सिरीज आलेले आहेत आणि जर ते तुम्हाला जर आवडलं त्या म्हणजे सिरीज बोलण्यापेक्षा डे 1 डे 2 डे 3 आम्ही कसे कुठे गेलो ते सगळं मी त्या व्हिडिओजमध्ये शेअर केलेलं आहे दाखवलेलं आहे इन शॉर्ट. पण जर तुम्हाला जर ते व्हिडिओ जर आवडले असेल तुमचा जर चांगला प्रतिसाद आलाच त्या व्हिडिओजला तर मी अजून असेच सगळे मार्केटचे सिरीज हवं तर घेऊन येईल. सो मला नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ खूप खूप लेट येईल माझ्या मते. सो स्टे कनेक्टेड. अजून खूप सारे व्हिडिओज बघायला मिळतीलच तुम्हाला. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय टेक केअर.